आज भाजपची दिल्लीत संघटनात्मक बैठक पार पडणार आहे। तर या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात चर्चेची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर बैठकीत सोबतच योजना लोकांपर्यंत पोहोचतील याचा आढावा सुद्धा या बैठकीतून घेतला जाणार आहे। तर दुपारी 3 वाजल्यापासून आता या बैठकीला सुरुवात होणार आहे। तर भाजपची महत्वाची अशी ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत नेमकं काय घडणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, दिल्लीत महत्वाची अशी भाजपकडून ही बैठक पार पडते आहे, नेमके कोणते मुद्द्यांवर चर्चा केली जाईल? काल जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे कार्यकर्ते उपस्थित होते, पदाधिकारी उपस्थित होते, त्यांना विकसित भारत संकल्पनेचा रथ यात्रा जी सुरू आहे देशामध्ये त्याचा फीडबॅक घेतला। त्यानंतर 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने भाजपला यश मिळालेलं आहे त्याच्याही पेक्षा अधिक यश मिळवण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत, ज्या राज्यामध्ये सरकार आहे त्या लोकांनी थेट जनतेपर्यंत जावं, त्या योजना जनतेपर्यंत पोहोचाव्या, मोदी सरकारनं केलेलं काम आणि सध्याचं असलेलं NDA म्हणजे सध्याचं सरकार आणि गेलं UPA सरकार यामधील फरक कस लोकांना समजून सांगावा, गेल्या सरकारमधील भ्रष्टाचार आणि या सरकारमध्ये कशा पद्धतीने क्लीन सरकार आहे। तर या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरेल।